अजिबात घाबरू नका मी तुम्हाला या निमित्ताने वाचनाचं महत्त्व वगैरे सांगणार नाहीये कारण ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पण मी तुम्हाला काही खूप इंटरेस्टिंग किस्से सांगणार आहे पुस्तकांच्या बाबतीतले माझे आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशी आपण वाचतो पुस्तक वाचतो आपल्याला आवडलेल्या पुस्तकांबद्दल बोलतो आणि आजची तरुण पिढी आजची तरुण पिढी वाचते का तिच्याकडे बरीच माध्यमं आहेत सोशल मीडिया आहे ब्लॉग्स आहेत युट्यूब आहेत तर ही माध्यम ही पिढी कशी वाचते काय वाचते हे सांगते रुचिरा आपण ऐकूया ती काय म्हणते नमस्कार मी रुचिरा तर आज वाचन प्रेरणा दिन आहे आणि अजिबात घाबरू नका मी तुम्हाला या निमित्ताने वाचनाचं महत्व वगैरे सांगणार नाहीये कारण ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पण मी तुम्हाला काही खूप इंटरेस्टिंग किस्से सांगणार आहे पुस्तकांच्या बाबतीतले माझे तर मी एका अशा वातावरणात वाढले आहे जिथे पुस्तक वाचणं हा एक छंद नसून ती आपली एक गरज आहे अशा प्रकारे वाचनाकडे पाहणारी माणसं माझ्या अवतीभोवती कायम आहेत आणि त्यामुळे मी खूप लवकर वाचायला लागले अवांतर वाचन माझं फार लवकर त्यामुळे सुरू झालं मी तिसरीत असताना विणा गवणकरांचा एक होता कारभार वाचलं आणि त्या वयात त्या पुस्तकातलं फारसं काही जरी मला कळलेलं नसलं तरी एक गोष्ट त्या पुस्तकातनं मी हेरली होती आणि ती ही होती की मला पण खूप प्रश्न पडतात मग मी पण प्रयोग करून पाहायला हवेत नुसते प्रश्न विचारून कसं चालेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मी माझे माझे प्रयत्न करायला हवेत आणि यातूनच पुढे मी माझ्या घराचं एका प्रयोगशाळेत रूपांतर केलं आणि मग आमच्या घरात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग व्हायला लागले ज्यामध्ये फळांच्या साली एकत्र करून त्यावर येणाऱ्या रे, फ्लाईज बघण्यापासून अनेक अनेक विचित्र विचित्र प्रयोग मी त्या दरम्यान करायला लागले होते पुढे पाचवीत असताना ज्यांचा वाढदिवस आपण विज्ञान वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो त्या डॉक्टर कलामांचं अग्निपंख वाचलं आणि माझ्यामध्ये अवकाश विज्ञानाविषयीचं कुतूहल जागृत झालं आणि मला आणखी अवकाश विज्ञानाविषयी आणि इस्रोविषयी वाचा त्या दरम्यान वाटायला लागलं पुढे जाऊन सहावीत असताना तोत्तोचंद नावाचं एक पुस्तक माझ्या हाती लागलं आणि एका रात्रीत माझी आवडती शाळा मला आवडेन अशी झाली कारण तिच्या शाळेमध्ये तिला हवं ते करता येत होतं आणि तिचा एक मित्र होता जो प्रयोगशाळेत बसून प्रयोग करत होता तर ते पुस्तक वाचल्यावर माझं असं झालं की डूड जर का ही मुलं त्यांना हवं ते करू शकतात तर मी का नाही करू शकत आणि मग त्यातनंच मी आमच्या मुख्याध्यापिकांकडनं परमिशन घेऊन आमच्या शाळेच्या लॅबमध्ये जाऊन हवं तेव्हा वेळ मिळेल तसं वेळ मिळेल तेव्हा जायला सुरुवात केली या सगळ्या प्रोसेसमध्ये पुस्तकांनी मला काय दिलं तर पुस्तकं वाचून मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्याच पण या पुस्तकांनी मला धाडस दिलं की मला जर काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल तर मी ते केलं पाहिजे या पुस्तकांनी मला विश्वास दिला की जर त्यांना ते मिळू शकतं आणि ते लोक ते करू शकतात तर तू पण ते करू शकतेस आणि आज मी विज्ञान प्रसार किंवा शिक्षण या विषयामध्ये ज्या इनोव्हेटिव्ह पद्धतींवरती काम करते आहे माझ्या कंपनीच्या थ्रू मला वाटतं की त्या सगळ्या अनुभवांचा पाया हा Uh, माझ्या कामाचा पाया हा या अनुभवांवरती uh, उभा आहे uh, मध्यंतरी माझ्या काही मित्रमैत्रिणींसोबत मी एक uh, उपक्रम सुरू केला होता ह्याला uh, उपक्रम म्हणता येणार नाही कारण आम्ही असंच ग्रुपमध्ये आपापसात आप ठरवून ते सुरू केलं होतं आणि तो एक खूप साधा प्रयोग होता की आम्ही सगळेजण दररोज एकमेकांना आज आपण काय वाचलं हे सांगत होतो uh, तर कोणीतरी अगदीच न्यूबी होतं ज्याने चार आणि पाच पानं वाचायला सुरुवात केली होती कोणीतरी दिवसाला पन्नास एक पानं वा, पानं वाचत होतं कोणीतरी दिवसाला पाच वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचत होतं आणि मग आम्ही चर्चा करायचो की हे वाचतानाचा वेळ कोणता असतो आपण कोणत्या वेळी वाचतो आहोत मग कोणीतरी असं सांगितलं की मला वाचायला वेळ मिळत नाही आहे माझा सोशल मीडियावर फार वेळ जातो आहे किंवा खूप वेगळीवेगळी कारणं न वाचण्यासाठीची आम्हाला सापडायला लागली आणि मग त्यावर आम्ही खूप वेगळे वेगळे छोटे छोटे उपाय करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली होती तर त्यातलं एक खूप इंटरेस्टिंग प्रकार असा होता की आमच्यापैकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की सोशल मीडियावरती बराचसा वेळ जातोय समाज माध्यमांच्या वापराचा आपल्या वाचनावर परिणाम होतोय का तर ज्यांना ज्यांना असं वाटत होतं त्यांच्यासाठी आम्ही एक खूप सोपं सोल्युशन काढलं जे इतर लोक फॉलो करत होते की इधर सोशल मीडिया वापरण्यासाठी वेळ ठरवून द्यायचा किंवा मग वाचनासाठीचा वेळ ठरवायचा म्हणजे वेळ निश्चित केला की तेवढा डेडिकेटेड वेळ आपल्याला मिळतो आणि मग इतर गोष्टी करायलाही आपल्याला वेळ मिळतो आणि ते इतकं छान वर्कआउट झालं की आत्ता तेव्हा जे कंप्लेंट्स करत होते त्यातलं कोणी कंप्लेंट्स करत नाही आहे आणि आम्ही सगळेजण छान वेळ काढून वाचतोय तर समाजमाध्यमां च्या अतिरेकी वापरामुळे वाचन कमी होतं असं आपण जे सगळेजणं सांगत असतो तर मला असं कुठेतरी वाटतं की जर आपण सगळ्याच गोष्टींना वेळ घालून दिलात तर समाजमाध्यमं मा सुद्धा आपण वाचन करू शकतो आणि सध्या तर वाचनासाठी आणि माहिती कन्झ्युम करण्यासाठी रादर मी म्हणेन की खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आता वाढले आहेत पुस्तकांच्या जोडीनं आता बुक्स पण आहेत पॉडकास्ट आहेत Uh, वेगळे वेगळे डॉक्युमेंट्रीज आहेत तर uh, माहिती कन्झ्युम करण्याच्या आपल्या uh, ज्या वेगळ्या uh, वेगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत त्या वाढल्या आहेत आणि त्यामुळं मला uh, असं वाटतं की जर आपण याचा छान बॅलन्स करू शकलो तर पुस्तकं वाचत वाचतच वाचत आपण इतर अनेक माध्यमांमधून पण ती माहिती कन्झ्युम करून घेऊ शकू पण हे सगळं करत असताना माझ्यासारखे ओल्ड स्कूल लोक पण आहेत ज्यांना पुस्तक वाचणं हा इतर कोणत्याही माहिती कंझ्युम करण्यासाठीच्या ऑप्शन्समध्ये त्यांच्यासाठी तो बेस्ट ऑप्शन राहतो सो so, आजच्या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांना खूप वाचण्यासाठी आणि नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचं वाचण्यासाठी खूप शुभेच्छा थँक्यू